नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. नववा महिना चालू झाला की वेध लागतात त्या बाळाच्या येण्याचे. अशा वेळी आपणही तयारीत राहणं गरजेचं असतं. डिलिव्हरीसाठी जाण्यासाठी तुम्ही जर तुमची बॅग अगोदरच तयार करून ठेवली तर दवाखान्यात गेल्यानंतर बाळाच्या जन्मानंतर कुठलीही घाई गडबड धावपळ आणि गैरसोय होणार नाही. आज आपण बाळंतपणासाठी दवाखान्यात जाताना डिलिव्हरी बॅगमध्ये कोणकोणत्या गोष्टी भरणं गरजेचं आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण का म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटणार नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी काही गोष्टी सांगणार आहे ज्या की तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी बेल बटन दाबायलाही विसरू नका. चला मग आपण सुरुवात करूया. गरोदर स्त्रीला नववा महिना चालू झाला की वेध लागतात ते बाळाचे येण्याचे. बाळाचे आई बाबा घरातील इतर व्यक्ती या सगळ्यांनी अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं व्यवस्था करून ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर देखील आता डिलिव्हरी कधीही होऊ शकते त्यामुळे तुमची डिलिव्हरी बॅग आता तयार असू द्या हे सांगतात. डिलिव्हरीसाठी जाताना सोबत कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे बाळाच्या जन्मानंतर बाळाची, बाळांतिणीची आणि घरातील इतर व्यक्तींचीही गैरसोय धावपळ होणार नाही. काही हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीनंतर बाळासाठी आणि बाळांतिणीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिथेच पुरवल्या जातात, परंतु काही ठिकाणी जर अशी सोय नसेल तर ती सोय आपण स्वतः करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी नाव नोंदवलं आहे त्या ठिकाणच्या डॉक्टर एकदा बोलून यावरती चर्चा करून घेणं गरजेचं असतं. डिलिव्हरी नॉर्मल असेल किंवा सी सेक्शन, प्रीप्लॅन असेल किंवा नसेल, तरीही नव्या महिन्यात तुमची डिलिव्हरी बॅग अगोदरच भरून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी त्रास होईल त्यावेळी तुम्ही कोणताही वेळ न घालवता, धावपळ न करता अगदी सहज दवाखान्यासाठी निघू शकता. आज आपण डिलिव्हरी बॅगमध्ये आईसाठी, बाळासाठी आणि इतर कोणत्या गोष्टी सोबत ठेवणं गरजेचं आहे हे पाहूया. बाळासाठी लागणारं साहित्य. बाळासाठी सुती स्वच्छ धुवून घेतलेले कपडे, त्यामध्ये टोपी, सुती ड्रेस, हातमोजे, पायमोजे आणि गरम राहतील असे कपडे कमीत कमी 6 जोड सोबत असू द्या. जन्मानंतर बाळ जास्त वेळाशी इशू करतं, त्यामुळे जास्तीचे कपडे सोबत असणं चांगलं. बाळासाठी स्वच्छ धुतलेले 10 ते 12 लंगोटेही सोबत असू द्या. बाळ सुरुवातीला 2 ते 3 दिवस जास्त वेळाशी करतं, त्यामुळे जास्तीचे कपडे सोबत असणं गरजेचं आहे. सुरुवातीला केलेल्या शीचे डाग कपड्यावरून निघत नाहीत, त्यामुळे शिवलेले नवीन लंगोट न वापरता कापडाचे लंगोट तुम्ही त्यासाठी वापरू शकता. काही वेळा बाळाची त्वचा खूप नाजूक असेल, रॅश डायपर वापरणे योग्य नाही, परंतु जर कपडे कमी पडले किंवा बाळाला जर काही कारणास्तव ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणं गरजेचं पडलं तर बाळाला डायपर वापरणं सोयीचं ठरतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान साईजचे डायपरही सोबत ठेवा. बेबी वाईप्स, बाळाने शिशू किंवा उलटी केली किंवा बाळाला स्वच्छ करण्यासाठी कापड वापरलं तर बाळाच्या नाजूक त्वचेवरती रॅश होऊ शकतात, त्यामुळे पाणी किंवा काढ्याचा वापर करण्यापेक्षा बेबी वाईप्स वापरणं गरजेचं सोपं पडतं. बेबी वाईप्स खरेदी करताना ते जास्त सेंटेड, केमिकलयुक्त नसतील याची काळजी घ्या. बाळासाठी साबण, कपडे निर्जंतुकीकरण करण्यासाठी डेटॉल, बाळासाठी मॉइश्चरायझिंग क्रीम, बाळासाठी मच्छरदाणी, मऊ, उबदार, जाड असे असेल असे पांघरून, बाळाला गुंडाळण्यासाठी म्हणजेच वेडेलिंगसाठी मोठे दुपटे, बाळाला हाताळण्यासाठी काही दुपटे, मऊ टॉवेल आणि जन्मानंतर बाळाला थंडी खूप लागते त्यामुळे बाळाला साठी मऊ गरम चादर पांघरून सोबत ठेवा. बॅग व्यतिरिक्त लागणारं साहित्य जे की ऑप्शनल आहे, त्यामध्ये आपण बाळासाठी मच्छरदाणी, वाटी, चमचा, पाण्याची बॉटल, शिल्लक ताट, वाटी, चमचा, पाण्याचा ग्लास आणि काही शिल्लक अंथरूण आणि पांघरून सोबत ठेवू शकता. गरोदरपणात केलेल्या सगळ्या सोनोग्राफी आणि आईच्या काही टेस्ट असतील त्या सगळ्यांचे रिपोर्ट्स डिलिव्हरीसाठी जाताना सोबत ठेवा. काही वेळा गर्भातील बाळाच्याही काही टेस्ट केल्या जातात, त्याचेही रिपोर्ट सोबत असणं गरजेचं असतं. बाळांतिणीसोबतच दवाखान्यामध्ये जी व्यक्ती राहणार आहे त्या व्यक्तीसाठीही वेगळी बॅग पॅक करा. दररोज वापरात येणारे कपडे, ब्रश, साबण, आवश्यक असेल तर काही सौंदर्य प्रसाधनं, अंथरूण, पांघरूण आणि अशा काही जीवनावश्यक वस्तूंची वेगळी बॅग करा. आई आणि बाळासाठी आवश्यक असणारे सामान आईचे मेडिकल, म्हणजे ऐनवेळेला कोणतीही शोधाशोध करावी लागणार नाही.
प्रसूती जर नॉर्मल असेल तर आई थोड्या वेळात बाळाला घेऊ शकते, बाळाला स्तनपानही देऊ शकते, त्यामुळे बाळासाठी आहाराची वेगळी सोय करण्याची गरज पडत नाही. परंतु जर काही कारणामुळे आईला व बाळाला वेगळं राहावं लागलं किंवा डिलिव्हरी सिझेरियन झाली असेल तर आई बाळाला लवकर स्तनपान देऊ शकत नाही, त्यामुळे अशा वेळी बाळाच्या आहाराचीही सोय करणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आवश्यक असेल तर बाळासाठी फॉर्म्युला मिल्क वाटी चमचा, आईसाठी जर गरज पडली तर निप्पल शील्ड अशा गोष्टीचीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं सोयीस्कररित्या सोय करून ठेवा. जन्मानंतर बाळ जेव्हा आईच्या कुशीमध्ये असतं तेव्हा त्याला खूप सुरक्षित शांत वाटतं, बाळाला झोपही खूप शांत येते. परंतु जर आईसोबत नसेल तर बाळाला आरामदायक उबदार वाटण्यासाठी स्विडेल करणं आणि कुशीत वाटेल असं ठेवण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे बाळ शांत झोपेल आणि घाबरणार नाही. बाळाला अशा पद्धतीने कुशीत घेतल्याप्रमाणे आणि चोपून झोपवण्यासाठी आपण फीडिंग पिलोचा उपयोग होऊ शकतो. तसेच बाळाला आईला स्तनपान देण्यासाठीही फीडिंग पिलोचा चांगला वापर होतो. आईसाठी आवश्यक असणारं साहित्य: प्रसूतीनंतर लागणारे सॅनिटरी नॅपकिन, अंतरवस्त्रे ती कमीत कमी 4 ते 5 सोबत ठेवा, बाळाला 5 ता येतील असे फीडिंग गाऊन, फीडिंग ब्रा आणि स्टेरॉइल टॉयल जे की अगदी मऊ मुलायम असतात आणि त्याने अगदी छान स्वच्छता होते, ब्लँकेट, चादर, ट्रॅव्हल किटमधील साहित्य जसे की टूथपेस्ट, टूथब्रश, आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, आरसा, टॅल्कम पावडर, पीन, तेल आणि प्रसूती काळामध्ये कधी कधी तळपाई थंड पडतात त्यासाठी आवश्यक असणारे सॉक्स, डिलिव्हरीनंतर घालण्यासाठी न घसरणारी मऊ स्लीपर. गरोदर स्त्रियांसाठी प्रसव काळामध्ये ऊर्जा देणारे पचनास हलके, पोटभरीसाठी उपयुक्त असे ज्यूस, शिरा, मऊ ताजा भात, पौष्टिक खीर, नाचणीसत्व असे पदार्थही निघताना सोबत घ्या. गरोदरपणात आईला नियमित चालू असणारे औषधंही डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाताना सोबत ठेवा. तसेच पूर्वी तपासणी केलेल्या किंवा आईला काही त्रास असेल तर त्यासाठी केलेल्या तपासणीचे रिपोर्ट्सही सोबत ठेवा. डिलिव्हरीसाठी सोबत असणाऱ्या व्यक्तीला बॅगमध्ये या सगळ्या वस्तू कुठं ठेवल्या आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. डिलिव्हरीसाठी ॲडमिट होताना बाळाच्या आईवडिलांचा आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मेडिक्लेम असतील तर त्यासाठीची कागदपत्रे, आईच्या ब्लड ग्रुपचे रिपोर्ट, इतर ब्लडचे रिपोर्ट हे सगळंही सोबत ठेवणं गरजेचं असतं. गरोदर स्त्रीचा ब्लड ग्रुप जर खूप रेअर असेल तर डिलिव्हरीपूर्वी डॉक्टरांशी याबद्दल बोलून चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणजे जर ऐनवेळी रक्ताची गरज भासली तर त्याची उपलब्धता अगोदर करता येईल. डिलिव्हरी नॉर्मल होईल की सिझेरियन होईल याबद्दल पूर्वीपासून कोणताही ग्रह करू नका. बाळ आणि बाळाच्या आईच्या सुखरूप जे योग्य असेल त्या पद्धतीने प्रसूती करणं गरजेचं आहे, त्यामुळे डिलिव्हरीसाठी ॲडमिट होतानाच कमीत कमी 5 ते 6 दिवसांची बॅगेच्या तयारीत जा, म्हणजे बाळाची आणि आईची गैरसोय होणार नाही आणि आईवेळी इतरांची धावपळही होणार नाही. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. आता आपण पाहिलेले बाळासाठी, आईसाठी आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठीचे साहित्य सोबत ठेवले तर तुमची कोणतीही घाई, धावपळ आणि गडबड होणार नाही. यासोबतच बाळानंतर आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळाच्या विकासातील भरपूर उपयोग, मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळासाठी खेळ कसे असावे, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दलचे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती आपण पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त. धन्यवाद.